आणि यानंतरची बातमी साताऱ्यातून आहे. प्रतापगडाची पुरातन विभागानं डागडुजी करताना आता स्थानिक आक्रमक झालेत. बुरुजाला दगडांऐवजी कडप्पा आणि फिटिंग करण्याचं काम सध्या सुरू आहे. कामात चूक असल्याचा स्थानिक शिवभक्तांनी आरोप केलेला आहे. राहुल तपासे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. राहुल, डागडुजीचं नेमकं काय काम केलं जात आहे आणि स्थानिकांचा आक्षेप काय? प्रज्ञा, खरं तर हा जो व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे तो अतिशय धक्कादायकच म्हणू लागणार आहे. कारण पुरातन खात्याकडून सध्या आता प्रतापगडाची डागडुजी केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठा निधी या प्रतापगडाच्या डागडुजीसाठी आलेला आहे. त्याच्यातूनच आता सध्या प्रतापगडाचं हे काम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आजपर्यंत असं कधी कुठेही पाहायला मिळालं नाही की गडांची डागडुजी करत असताना कडप्पे लावून त्याची डागडुजी केली जाते. मात्र हा प्रतापगडाचा एक शिवरायांचा एक वेगळा इतिहास सांगणारा या प्रतापगडाला बाहेरून जे दगडांचं जे बांधकाम आहे, जे दगडं निसटलेले आहेत, दगडांच्या ऐवजी आता कडप्पा सारखा दगडाचा वापर करून त्या ठिकाणी ती भर घालण्याचं काम सध्या आता सुरू आहे. आणि यालाच आक्षेप घेत जे शिवभक्त आहेत प्रतापगडाचे वरती वरी राहणारे, त्या लोकांनी ह्या सगळ्या प्रकाराला आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी हे काम बंद पाडलेलं आहे. त्यांना हेही माहिती आहे की कदाचित भविष्यामध्ये आमच्यावरती गुन्हेही दाखल करायला पुरातन खातं कमी करणार नाही. मात्र हे चुकीचा पायंडा हा गडांवरती होता कामा नये. छत्रपती शिवरायांच्या गडांना ज्या पद्धतीचा एक आकार दगडारूपानी माती दगडारूपानी दिलेला आहे, तोच दगडारूपाचा आकार हा कायमस्वरूपी राहावा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच कारणातून हा सगळा आता वाद झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. त्यामुळे मूळ स्वरूपाला कुठेही धक्का लावू नये डागडोजी करताना अशी या शिवभक्तांची भूमिका आहे. राहुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.